तर पुण्यामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय, तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. मात्र बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. डेक्कन परिसरातील 70 घरे ही पाण्याखाली गेली आहेत. पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पाऊस यामुळे पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं. सोबतच पुण्यातील सर्वच रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. पुण्यातील अनेक गाड्या या पाण्याखाली सुद्धा गेल्या होत्या. हे दृश्य आपण पाहतो. एकीकडे पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे झालेलं नुकसान आणि दुसरीकडे बचाव कार्य मात्र युद्ध पातळीवर सुरू आहे. या पुराच्या पाण्यामुळे चारचाकी दुचाकी या पाण्याखाली गेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात पाणी हे सखल भागात साचलं होतं. त्यामुळं सखल भागातील अनेक ठिकाणी 10-10 ते 12-12 फूट पाणी हे साचलं होतं. दरम्यान बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला.